Hello student, good morning everybody, class first, subject English. Today we learn high five word number song. Number means akda and song means gane. High five two, one and many. Ata apnela ithe number song, tiji poem ahe, page number 38, look at in your textbook. I sing poem, you listen carefully, then you sing poem. 1, 2, 3 and 4 1, 2, 3 and 4 Plant the trees more and more Plant the trees more and more 1, 2, 3 and 4 Plant the trees more and more 5, 6, 7 and 8 5, 6, 7 and 8 Plant the trees near the gate Plant the trees near the gate. 5, 6, 7 and 8. Plant the trees near the gate. Plant the trees near the gate. 9 and 10, 9 and 10. 9 and 10, 9 and 10. Plant the trees double of 10. Double of 10. Plant the trees double of 10. Double of 10. 9 and 10, 9 and 10 Plant the tree double of 10 Double of 10 Look at page number 38 आता ही जी poem आहे ही आपण poem आताच म्हटलेली आहे तर इथे बघा numbers दिलेले आहे 1, 2, 3, 4 5, 6, 7, 8, 9 and 10 आता first row मध्ये काय म्हटलेले आहे 1, 2, 3 and 4 Plant the trees more and more. आता plant means रोपट. छोटंसं जे झाड असते त्याला plant म्हटलेलं आहे. Plant the trees more and more. म्हणजे इथे झाडे जी तुम्हाला दिसत आहे. Look at. इथे बघा ही झाडे तुम्हाला एकच दिसत आहे का? नाही. तर इथे plants आपल्याला अनेक दिसत आहे. म्हणून इथे काय म्हटलेलं आहे? Plant the trees more and more. त्यानंतर बघा 5, 6, 7 and 8. Plant the trees near the gate. Near means जवळ. गेट मीन्स हा जो तुम्हाला गेट दिसत आहे फाटक ह्या फाटकाजवळ तुम्हाला काय दिसत आहे ट्रीज दिसत आहे झाडे दिसत आहे प्लांट दिसत आहे छोटछोटी रोपटं दिसत आहे 9 and 10, 9 and 10 प्लांट द ट्रीज डबल ऑफ 10 आता इथे जे ट्रीज आहे हे टोटली ट्रीज तुम्हाला 10 दिलेले आहे किती दिलेले आहे 10 दिलेले आहे अशा प्रकारे आपल्याला ही पोयम काय करायची आहे सिंग करायची आहे तुम्हाला म्हणून बघायची आहे राइट ऑन युअर कॉपी तुमच्या कॉपीवर लिहून काढायची आहे आणि लर्न सुद्धा करायचे आहे त्यानंतर इथे बघा लुक रिपीट लर्न अँड काउंट इन इंग्लिश आता तुम्हाला इथे बघा छोटे छोटे फ्लावर्स दिलेले आहे हे फ्लावर्स तुम्हाला काउंट करायचे आहे काय करायचे आहे काउंट मीन्स मोजायचे आहे आता इथे फक्त ओनली वन फ्लावर दिले आहे किती दिले आहे वन फ्लावर दिलेले आहे तर ह्या फ्लावरला मी इथे एस लावलेला आहे का नाही तर एकापेक्षा जर जास्त असेल जसं इथे टू फ्लावर्स इथे एसला मी खालून तुम्हाला अंडरलाईन केलेली आहे त्यानंतर इथे थ्री म्हटले थ्रीच्या खाली सुद्धा बघा फ्लावर्सला एस लावलेला आहे म्हणजे एकापेक्षा जर जास्त असेल अशा वेळेस आपण काय करतो तर त्याला शेवटी एस लावत असतो काय लावत असतो एस लावत असतो तर लुक ॲट पेज नंबर 38 वन फ्लावर इथे काय म्हटलं आहे वन फ्लावर इथे टू फ्लावर आहे म्हणून इथे मी तुम्हाला काय म्हटलं आहे बघा टू फ्लावर्स मी लिहिलेले सुद्धा आहे राईट डाऊन ऑन द ब्लॅकबोर्ड टू फ्लावर्स थ्री फ्लावर्स फोर फ्लावर्स सिक्स फ्लावर्स 7 flowers, 8 flowers, 9 flowers, 10 flowers तर तुम्हाला काय करायचं आहे हे फ्लावर्स काढायचे आहे एक फ्लावर्स काढलं असेल ओनली वन तर तुम्हाला तिथे खाली काय लिहायचं आहे खाली वन फ्लावर तुम्ही टू फ्लावर काढलं असेल तर खाली लिहायचं टू फ्लावर्स एकापेक्षा जास्त आहे म्हणून तिथे प्रत्येक फ्लावर्सला तुम्हाला एस लावायचं आहे त्यानंतर पेज नंबर 39 वर बघा लुक ॲट वन आणि मेनी वन मीन्स एक आणि मेनी मीन्स एकापेक्षा जास्त असेल लुक ॲट वन बलून आता इथे बलून दिले आहे बघा फर्स्ट पिक्चरमध्ये ओनली वन बलून दिलेला आहे अँड सेकंड पिक्चरमध्ये बघा इथे तुम्हाला काउंट करा बलून किती आहे 5 बलून म्हणजे एकापेक्षा जास्त आहे म्हणून इथे फक्त काय लिहिलं आपण वन बलून इथे लिहिलं आहे मेनी न 5 न लिहिता इथे मेनीचा वापर केलेला आहे काय केलं आपण मेनीचा वापर केला आहे वन मीन्स एक आणि एकापेक्षा जास्त असेल तेव्हा आपण त्याचा आकडा न लिहिता नंबर न लिहिता त्याला सरळ मेनी लिहायचं असते काय लिहायचं असते मेनी तर वन बलून मेनी बलून आता इथे बघा बर्ड हे पक्षी दिलेले आहे
इथे एकच पक्षी दिले आहे, इथे बर्ड दिले आहे, म्हणजे इथे फक्त वन बर्ड दिले आहे आणि ते एकापेक्षा जास्त असल्यामुळे इथे मेनी बर्ड्स केलेले आहे. ओके, थर्ड पिक्चर मध्ये बघा, इथे काईट फक्त एक दाखवलेली आहे, पण इथे वन काईट लिहिले आहे. काय लिहिले आहे? वन काईट. एकापेक्षा जास्त इथे काईट दाखवलेले आहे म्हणून इथे काय लिहिलं आपण? मेनी काईट्स. इथे आपण थ्री काईट्स लिहिले का? नाही. तर एकापेक्षा जास्त असेल तर त्याला नंबर्स न लिहिता इथे मेनीचा वापर करायचा असतो. लोकेट खाली बघा, इथे इथे ट्रेन दाखवलेले आहे. पहिल्या बॉक्समध्ये ओनली वन ट्रेन दाखवली आहे. सेकंड पिक्चरमध्ये बघा, तुम्हाला इथे टू ट्रेन दाखवले आहे. किती दाखवले आहे? टू ट्रेन. आता तुम्हाला जर इथे काउंट करायचं आहे, पूर्ण जर मोजायचे आहे ही वन ट्रेन आणि ह्या टू ट्रेन, तर तुम्हाला टोटल ट्रेन इथे किती लिहायची आहे? थ्री ट्रेन. म्हणजे तुम्हाला हा जो बॉक्स दिलेला आहे, ह्या बॉक्समध्ये तुम्हाला हे पूर्ण ऑब्जेक्ट्स मोजायचे आहे, काउंट करायचे आहे आणि ते ऑब्जेक्ट किती आहे ते तुम्हाला इथे नंबर्स राईट डाऊन करायचं आहे. त्यानंतर सेकंड पिक्चरमध्ये बघा, इथे ओनली वन बोर्ड दिलेले आहे, इथे तुम्हाला थ्री बोर्ड दिलेले आहे. तुम्हाला काउंट करायचे आहे ह्या बोर्ड्स किती आहेत त्या, आणि हे टोटल जेवढ्या बोर्ड्स येतात तो नंबर तुम्हाला इथे राईट डाऊन करायचा आहे. थर्ड पिक्चरमध्ये बघा, इथे वन कार, ही कार इथे एकच दाखवलेली आहे, ओ कार. आणि इथे किती दिलेले आहे? फोर कार्स दिलेले आहे. टोटल कार्स आपल्याला किती लिहायचे आहे? फाईव्ह कार्स. म्हणजे तुम्हाला नंबर्स किती लिहावं लागेल? ओनली फाईव्ह. फोर्थ पिक्चरमध्ये बघा, बायसिकल, इथे एकच बायसिकल दिलेली आहे म्हणून इथे फक्त ओ बायसिकल आलेलं आहे. इथे किती बायसिकल आहे? वन टू थ्री फोर फाईव्ह बायसिकल आहे. टोटल बायसिकल तुम्हाला इथे सिक्स नंबर लिहायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला पेज नंबर 39 38 वर तुम्हाला काय करायचं आहे? ही पोयम तुम्हाला सिंग करायची आहे, राईट करायची आहे आणि लर्न करायची आहे. त्यानंतर हे जे पिक्चर्स आहे फ्लावर्स, 1 पासून 10 पर्यंत तुम्हाला फ्लावर्स काढायचे आहे आणि त्याची स्पेलिंग तुम्हाला लिहून काढायची आहे. त्यानंतर पेज नंबर 39 वर बघा, इथे वन आणि मेनीचा वापर करून दाखवलेला आहे. तर इथे पूर्ण वन येईल, इथे मेनी येईल. एकापेक्षा जास्त असल्यामुळे इथे मेनी ट्रेन, मेनी बोट्स, मेनी कार्स, मेनी बायसिकल. इथे वन ट्रेन, वन बोट, वन कार, वन बायसिकल असं सुद्धा तुम्ही तिथे राईट डाऊन करू शकता. आणि टोटल जर तुम्हाला लिहायचे आहे तर इथे तुम्हाला ॲडिशन करावं लागेल. काय करावं लागेल? ॲडिशन करायला. आणि ते तुम्ही बोटावर सहज मोजू शकता आणि हे काउंट केलं की तुम्हाला इथे नंबरसुद्धा राईट डाऊन करायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला 38 आणि 39 पेजवरचं पूर्ण राईट डाऊन करून तुम्हाला तुमचा जो ग्रुप आहे फर्स्ट नंबरचा ग्रुपवर तुम्हाला सेंड करायचा आहे. ओके.